युके मधल्या घरांच्या खिडकी घरातले काही पार्ट्स दाखवणार आहे जे युके मधल्या घरांमध्ये खूप वेगळे असतात. अच्छा, अशा गोष्टी देखील युके मधल्या घरांना एक गॅरेज इंग्लंड मधल्या घरांमध्ये असतात, भारतातल्या घरांमध्ये आपण पाहिलेल्या नसतात. तुमच्यासाठी अम्ब्युलन्स सुद्धा तुमच्या दारासमोर येऊन जाण्यासाठी. नमस्कार, कसे आहात? मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती युकेबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत युकेमधली घरं आणि भारतातली घरं, या दोन्ही घरांमध्ये काय मेजर डिफरन्सेस आहेत किंवा जे फरक मला जाणवले ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता, आज खूप दिवसांनी युकेमध्ये खूप समरी वातावरण आहे आणि इट फील्स सो नाईस. आय एम सिटिंग आउटसाईड अँड आय एम टॉकिंग टू यू गाईज. इट फील्स सो नाईस. खूप दिवसांनी असं छान वेदर आहे आणि मी मस्त बाहेर बसून व्हिडिओचं फिल्मिंग करू शकते. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि म्हणूनच मी तुम्हाला घरातले काही पार्ट्स दाखवणार आहे जे युकेमधल्या घरांमध्ये खूप वेगळे असतात. आणि आपल्याला असं वाटतं की अच्छा, अशा गोष्टी देखील इंग्लंडमधल्या घरांमध्ये असतात का, ज्या भारतातल्या घरांमध्ये आपण पाहिलेल्या नसतात. जास्त बोलण्याआधी मी तुम्हाला ॲक्च्युली घरात घेऊन जाते अँड आय विल शो यू व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन अ ब्रिटिश हाऊस अँड अन इंडियन हाऊस. लेट्स बिगिन. सगळ्यात पहिला फरक जो युकेमधल्या घरांमध्ये आणि भारतीय घरांमध्ये असतो तो म्हणजे हे असे हीटर्स युकेच्या घरातील प्रत्येक रूममध्ये असतात घर वॉर्म ठेवण्यासाठी. युकेमध्ये वेदर कसं असतं याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेलाच आहे, त्याची लिंक देखील मी आय बटनमध्ये देते. पण युकेमध्ये खूप जास्त थंडी असते, जवळजवळ 6 ते 7 महिने अगदी थंड वातावरण असतं. बाहेर आडवा तिरका वारा पाऊस असतो आणि थंडी असते, त्याच्यामुळे घरात हीटर्स असणं आणि प्रत्येक रूममध्ये हीटर्स असणं अतिशय गरजेचं असतं. हीटरचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे गॅस हीटर असतो, इलेक्ट्रिक हीटर असतो, सेंट्रलाइज्ड हीटिंग असतं किंवा प्रत्येक हीटरला स्वतःचा कंट्रोल असतो. पण प्रत्येक घराच्या प्रत्येक रूममध्ये हीटर हा युकेमध्ये असतोच. दुसरी गोष्ट जी युकेमध्ये वेगळी आहे ती म्हणजे हे वुडन फ्लोअरिंग आहे, तुम्हाला इथे दिसू शकतं, ज्याला कांडीन असं म्हटलं जातं. घर गरम ठेवण्यासाठी अशा प्रकारचं वुडन फ्लोअरिंग असतं. त्याचप्रमाणे मोस्ट ऑफ दी रूम्स ह्या अशा कार्पेट लावलेल्या असतात, कारण कार्पेट घरात असणं अतिशय गरजेचं आहे थंडीच्या काळात. युकेमध्ये तुमच्या घराचं छत हे नेहमी निमुळतंच असावं असं सांगितलं जातं, कारण म्हणजे पावसाचं पाणी वरती साठणार नाही. आणि जर तुमच्या घराचं छत हे निमुळतं नसेल किंवा 30%पेक्षा जास्त तुमच्या घराचं छत हे जर सपाट असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात टॅक्स लागतो किंवा तुमच्या इन्शुरन्सची किंमत देखील वाढवली जाते. त्याचप्रमाणे युकेमधल्या घरांना एक गॅरेज हे जे तुम्हाला मागे दिसतंय ते नक्की असतं. त्याचप्रमाणे असं पार्किंगची एक प्रायव्हेट स्पेस देखील दिली जाते. आणि हे गॅरेज मोस्टली ब्रिटनमध्ये लोक सामान स्टोअर करायला किंवा एक एक्स्ट्रा रूम म्हणून वापरतात. जनरली असं जे गॅरेज असतं ते कधीही मी कुणाला गाडी पार्क करायला वापरलेलं पाहिलेलं नाही आहे. पण तुम्ही बघू शकता की जे गॅरेज आहे त्याचा आकार हा वरती त्रिकोणी आहे. आणि याचं कारण अगेन असंच आहे की पावसाचं पाणी त्याच्यावरती साठू नये म्हणून गॅरेजला सुद्धा असा त्रिकोणी आकार दिलेला आहे आणि वरचं पाणी हे खाली सांडून जावं म्हणून अशा पद्धतीचं गॅरेज इथे बनवलेलं आहे. युकेमधली किचन्स कशी असतात त्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, ज्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल. युकेमधल्या किचन्समध्ये असे ओव्हन्स हे खूप कॉमन आहेत, म्हणजे हा जो मोठा ओव्हन आहे तो आणि हा छोटा ओव्हन आहे तो, ज्याला ग्रिल म्हणतात जनरली, तर हे असे ओव्हन्स हे युकेमधल्या घरामध्ये अतिशय कॉमन आहेत. या ओव्हन्सबद्दल जास्ती माहिती देणारा व्हिडिओ आपल्या युकेचा किचनचा व्हिडिओ आहे, ज्याची लिंक तुम्हाला मी आय बटनमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे युकेमधल्या घरांना चिमण्या या कॉमन असतात, म्हणजे चिमणी म्हणजे जिथून गॅसमध्ये शिजवल्यानंतर जो धूर येतो तो जाण्यासाठी चिमण्या या युकेमध्ये खूप कॉमन आहेत. त्याचप्रमाणे युकेमधल्या घरांची जी सॉकेट्स असतात, म्हणजे जिथे इलेक्ट्रिसिटीसाठी आपण जे सॉकेट्स वापरतो त्याचा प्लग हा भारतातला प्लग वेगळा असतो आणि युकेमधला प्लग वेगळा असतो. युकेमधली सॉकेट्स ही अशा पद्धतीची असतात आणि त्यासाठी जर आपण भारतातनं वस्तू आणली तर त्यासाठी एक ॲडॅप्टर लागतो. ॲडॅप्टर म्हणजे भारतीय वस्तूंना कनेक्ट करण्यासाठी एक ॲडॅप्टर लागतो जो युकेच्या सॉकेट्समध्ये जाऊ शकतो.
आणि अशा पद्धतीची युकेची सॉकेट्स असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे जी एक वस्तू दिसतेय ही तुम्हाला एक वस्तू दिसू शकते आणि त्याच्यामध्ये एक अशी छोटीशी लाईट ब्लिक होताना दिसतेय, तर दिस थिंग इज कॉल्ड स्मोक डिटेक्टर. म्हणजे समजा जर घरात धूर झाला, म्हणजे अगदी साधी फोडणी दिली आणि खूप जास्ती धूर झाला, इतक्या प्रमाणात कधी कधी धूर होतो की जेणेकरून तो स्मोक अलार्म वाजायला लागतो, आणि तो जर जास्ती वाजला तर पोलीस किंवा तुमच्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा तुमच्या दारासमोर येऊन थांबते, इतक्या प्रमाणात तो स्मोक डिटेक्टर वाजला तर. त्याचप्रमाणे युकेमधल्या घरांमध्ये अशा प्रकारचे मिक्सर टॅब्स हे अतिशय कॉमन आहेत. म्हणजे तुम्हाला जर उजवीकडे असं नळ फिरवून पाणी सोडलं तुम्ही तर तुम्हाला गार पाणी येतं, आणि इकडे जर तुम्ही पाणी टर्न केलं नळ तर तुम्हाला गरम पाणी येतं. दिस इज व्हेरी कॉमन इन युके. हे असे मिक्सर टॅप असण्याचं कारण असं असतं की मुळात युकेमध्ये भयंकर थंडी असते, त्याच्यामुळे गरम पाणी हे अतिशय इसेन्शियल असतं. असे मिक्सर टॅप किंवा वेगळा गरम पाण्याचा नळ, वेगळा गार पाण्याचा नळ, असे दोन नळ देखील इंग्लंडमध्ये किंवा युकेमध्ये किंवा ब्रिटनमध्ये असतात. युके, इंग्लंड, ब्रिटन म्हणजे नक्की काय या विषयावरती देखील आपण एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल. तर मुळात किचनमध्ये किंवा प्रत्येक बाथरूमच्या बेसिनमध्ये गरम आणि गार अशा दोन्ही पाण्याचा नळ असतो, किंवा ते दोन्ही नळ एकत्र करून एक मिक्सर टॅप बसवलेला असतो. अर्थात गार्डनमध्ये गार पाण्याचा नळ हा बाय डिफॉल्ट असतो. जर कुणाला अति हौस असेल तर ते त्यामध्ये म्हणजे गार्डनमध्ये देखील गरम पाण्याचा नळ बसवून घेऊ शकतात, पण ती उदाहरणं अतिशय रेअर आहेत. पण अशा पद्धतीने युकेमध्ये नेहमी गरम पाण्याचा नळ हा असतोच, कारण फ्रीझिंग कोल्ड असते, अतिशय थंडी असते, आणि यू नीड गरम पाण्याचा टॅप, नाहीतर तुम्ही जर त्यात हात धुवायला गेला तर तुम्हाला त्या गरम पाण्याचे चटके बसतात. आपण यापूर्वी युकेमध्ये टिपिकल घरं कशी असतात आणि टू फ्लोअर्सची घरं कशी असतात या विषयावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पण युकेमध्ये टू फ्लोअर्सची घरं असणं ही देखील अतिशय कॉमन गोष्ट आहे, आणि त्याच्यामुळे दोन फ्लोअर्सची घरं असल्यामुळे आतून एक तुम्हाला जीना असणं म्हणजे कंपल्सरी माडीचं घर हे युकेमध्ये असतं, आणि माडीवरती मोस्टली बेडरूम्स असतात आणि डाऊनस्टेअर्स किचन आणि हॉल असतो. तर अशा पद्धतीने युकेमधल्या मोस्टली घरांमध्ये स्टेअर्स असतात. त्याचप्रमाणे युकेमधल्या घरांच्या खिडक्या ह्या डबल ग्लेज्ड असतात. म्हणजे काय हे मी तुम्हाला आता दाखवते. युकेमधल्या घरांच्या खिडक्या ह्या डबल ग्लेज्ड असतात, म्हणजे आतून आणि बाहेरून असं या खिडक्यांना एक आवरण असतं, त्याच्यामुळे डबल ग्लेज्ड असल्यामुळे थंडी वाजू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. तर इथे तुम्हाला ही एक अशी खिडकी, छोटी खिडकी दिसू शकते, म्हणजे उन्हाळ्यात इथे इतकं उकडतं पण तरीही इतकंही उकडत नाही की तुमच्या घरी एसी किंवा एअर कंडिशनर असावा, आणि फक्त हे वरती एक व्हेंटिलेशनसाठी छोटी खिडकी असते, आणि अशा पद्धतीने घरात व्हेंटिलेशन व्हावं म्हणून एक छोटी खिडकी वरती असते. त्याचप्रमाणे ब्रिटिश बाथरूम्समध्ये असा टब हा असतो, जो टिपिकली भारतीय घरांमध्ये मी तरी पाहिलेला नाही आहे. म्हणजे टिपिकली नसतो, इफ यू वॉन्ट यू कॅन बिल्ड इट, बट ऑफकोर्स दिस इज अ व्हेरी टिपिकल ब्रिटिश थिंग. त्याचप्रमाणे पुढचा मेजर डिफरन्स बिटवीन अ ब्रिटिश हाऊस अँड इंडियन हाऊसेस, इकडच्या भिंती या वुडन असतात, म्हणजे युकेमधल्या घरांच्या भिंती या वुडन असतात किंवा फायबरच्या असतात. आणि याचं कारण असं आहे की थंडीपासून संरक्षण होण्यासाठी वूड हे खूप वॉर्म्थ प्रिझर्व करू शकतं, एक ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं सांगितलं जातं की या देशात वूड किंवा फायबर हे रिसायकल करून खूप स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध असतं, त्याच्यामुळे ही घरं या मटेरियलची बनवलेली असतात. त्याचप्रमाणे युकेमध्ये इनबिल्ट चार हॉब्सचा गॅस किंवा हॉब्स असतात, म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी असो की गॅस असो, युकेमध्ये नेहमी चार शेगड्या असतात. त्याच्यामुळे दॅट इज द डिफरन्स दॅट आय फेल्ट, कारण आपल्याकडे गॅस हा आणून लावला जातो, इथे इनबिल्टच असतो. त्याचप्रमाणे युकेमधल्या घरांना एक छोटं का असे ना, एक अंगण नक्की असतं. आणि याचं कारण असं की ब्रिटिश लोकांना गार्डनिंग हे भयंकर आवडतं, आणि दे लव्ह टू डू गार्डनिंग, आणि म्हणून युकेमधल्या घरात छोटं का असे ना पण एक अंगण नक्की असतं, आणि तिथेही लोक खूप प्रेमाने बागकाम करतात. युकेमधल्या बागकामावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, जो तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की मिळून जाईल.
तर अशा पद्धतीने युके मधल्या घरामध्ये आणि भारतीय घरांमधले जे मेजर फरक आहेत, जे मला स्वतःला अतिशय नोटिसेबल वाटले किंवा खूप मोठे वाटले आणि महत्त्वाचे वाटले, ते मी तुमच्यासोबत आज शेअर केले. होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.